दुर्दैवानं सरकार मात्र खूप मोठा दुजाभाव त्या ठिकाणी करतं. शेवटी नागरिक आमच्याही मतदारसंघातले नागरिक हे महाराष्ट्र राज्यातलेच नागरिक आहेत, तर आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या आमदारांना काही त्या ठिकाणी पुरवणी मागण्यामध्ये आमचा कुठलाही त्या ठिकाणी विचार खरं केला गेलेला नाही. हे असा दुजाभाव करणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि मात्र विरोधकांना काहीच नाही आणि फक्त आमदार सांभाळण्यापुरतं हे अधिवेशन आहे का असं खरं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. माझ्यासोबत आमदार प्राजक्त तनपुरे आहेत. आता या अधिवेशनाचा अंतिम टप्पा आहे, म्हणजे उद्याचा दिवस शेवटचा असेल. काय वाटतं एकंदरीतच या अधिवेशनाचं काय सार्थक झालं, काय जनतेला मिळालं? खरं या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष म्हणून आमच्या पक्षाने खरं आम्ही जनतेचे वेगवेगळे मुद्दे लावून धरलेले आहेत. सर्वच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आम्ही जे काय 12 आमदार आहोत, आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला त्या ठिकाणी चुकीचे सरकारच्या चुका दाखवून दिलेल्या आहेत आणि जनतेचे सामान्य जनतेचे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडलेले आहेत. दुर्दैवानं सरकार मात्र खूप मोठा दुजाभाव त्या ठिकाणी करतं. शेवटी नागरिक आमच्याही मतदारसंघातले नागरिक हे महाराष्ट्र राज्यातलेच नागरिक आहेत, पण मात्र निधी वाटप आपण जर बघितलं तर आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या आमदारांना काही त्या ठिकाणी पुरवणी मागण्यामध्ये आमचा कुठलाही त्या ठिकाणी विचार खरं केला गेलेला नाही. हे असा दुजाभाव करणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि फक्त आपले सत्ताधारी आमदारांना मोठमोठा निधी द्यायचा आणि मात्र विरोधकांना काहीच नाही आणि फक्त आमदार सांभाळण्यापुरतं हे अधिवेशन आहे का असं खरं आम्हाला त्या ठिकाणी वाटतो. जनतेचे वेगवेगळे कित्येक प्रश्न आहे, तिथं मात्र कुठला ॲड्रेस होताना दिसत नाही. अगदी आपण राज्यातल्या बिघडलेल्या आरोग्य व्यवस्थेचं उदाहरण घ्या. अक्षरशः खरं आरोग्यमंत्र्यांनी खरं राजीनामा द्यावा अशी परिस्थिती आहे. गेल्या 2-4 महिन्यामध्ये इतक्या घटना घडलेल्या आहेत, कुठं नागपूरला एवढे जण गेले, नांदेडला किती लोकं गेले, एकेका दिवशी 20-20, 30-30 लोकं गेलेले आहेत. आणि याच्या मुळाशी मी कालही सांगितलं की जे काय औषध खरेदीचं जे काय एक प्राधिकरण नवीन यांनी स्थापन केलं, वास्तविक ते राजेश टोपे साहेबांची संकल्पना आहे, चांगली संकल्पना होती एकदम, परंतु ते घाईघाईने यांनी ते प्राधिकरण स्थापन केलं, तिथं मनुष्यबळ भरलं नाही. 70 लोकांचं मनुष्यबळ आवश्यक होतं तिथं, पण 20च माणसं भरली. जो हेड होता त्या प्राधिकरणाचा ऑथॉरिटीचा, तो आय एस दर्जाचा अधिकारी असेल, तो पण ॲडिशनल चार्ज दिला गेला आणि म्हणून औषधाची खरेदीची प्रक्रिया रखडली. या रुग्णालयांना औषधंच गेली नाहीत आणि म्हणून खरं हे मृत्यूचं तांडव त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झालं आणि इतका बेजबाबदारपणा या ठिकाणी आरोग्य विभागात होतं. आपलं ऑथॉरिटीकडनं औषधं रुग्णालयाला जात नाहीत. खरं वास्तविक पाहता मुख्यमंत्री असतील, विशेषतः आरोग्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार त्या ठिकाणी नाही, पण याचं कुठलाही त्यांना काय त्याचं सोयरसूतक नाही, संवेदनशीलता नाही. आपलं सत्ता राखायचं एवढंच काम त्या ठिकाणी चालू आहे. ऊर्जा विभागावर देखील या जनतेचा जे शेतकऱ्यांनी वीज बिल भरले होते त्यातले 33% रक्कम त्यांच्या गावात खर्च करायची आणि 33% जिल्हा लेवलला जो ACF फंड होता त्या माध्यमातून खूप सबस्टेशन आम्ही राज्यभरामध्ये उभारले. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मी जवळपास शेतकऱ्यांना 300-400 नवीन ट्रान्सफॉर्मर देऊ दिले आणि असा फंड 2000 कोटीचा ह्या सरकारने बंद करून टाकला. मी दोनदा अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला परंतु काही त्याच्यामध्ये उत्तर सरकारकडनं नाही. म्हणजे सामान्य जनतेचे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी मांडतोय, पण सरकारमध्ये मात्र फक्त आमदार सांभाळा आणि सत्ता सांभाळा एवढाच एक कार्यक्रम त्या ठिकाणी चालू. गेले 3-4 दिवस मराठा आरक्षणावर ही या ठिकाणी चर्चा झाली, प्रत्येक सदस्याने आपलं म्हणणं मांडलं, पण तुम्हाला असं वाटतं का की सत्ताधारी काहीतरी मराठा समाजाच्या पदरी टाकेल? मी त्यावर माझ्या भाषणात अत्यंत सविस्तरपणे बोललेलो आहे की मराठा आरक्षणासाठी खरं केंद्र सरकारने पुढाकार घेऊन घटना दुरुस्ती करणं आवश्यक आहे. आपण इथं किती 50%च्या पुढं जरी जाऊन दिलं तरी सातत्यानं सुप्रीम कोर्टाने हे मत मांडलेलं आहे की 50%च्या पुढं आरक्षण देता येणार नाही, अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही. आणि म्हणून ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं 103वी घटना दुरुस्ती करून EWSचं आरक्षण आणलं जे की 50%च्या पुढं गेलं, तशी घटना दुरुस्ती केंद्राने करावी, ती देखील अवघड आहे, मी म्हणत नाही सोपी आहे त्यालाही, पण मात्र तोच पर्याय जर सर्व समाजामध्ये एकोपा ठेवून जर जायचं असेल तर तेवढाच पर्याय आहे. त्यामुळे हिथं आपण किती चर्चा केली तरी देखील केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करणं त्याच्यामध्ये आवश्यक असं माझं मत आहे. शेवटचा प्रश्न, लोकसभेमध्ये 141 खासदारांचं अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलेलं आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? नाही आता काय आहे, म्हणजे लोकशाही या देशात राहणार आहे का नाही हाच मुळे मोठा प्रश्न आहे. म्हणजे विरोधातले पक्षच फोडायचे, उरलेले जे कोणी आमदार खासदार असतील त्यांचं असं पद्धतीने निलंबन करायचं, आवाज दाबायचा, म्हणजे विरोधकांचा कुठंतरी आवाज दाबण्याचा कार्यक्रम देशभर चालू आहे.
पुढं भविष्यामध्ये या देशात खरंच लोकशाही राहणार आहे की नाही हा मोठा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी आहे. निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत नाही आहेत, सत्ताधारीच आता ते सगळं हँडल करतायत. म्हणजे खरंच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला नुसार देश चालणार आहे का भविष्यामध्ये, ही मोठा काळजीचा खरं विषय त्या ठिकाणी आहे. धन्यवाद.